पुण्यातील गंगाधाम चौकाच्या परिसरात असलेल्या गोदामास आज पहाटे भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने अवघ्या काही वेळातच भडका उडालाय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. दरम्यान गंगाधाम चौकाच्या परिसरात विविध प्रकारच्या मालांचे गोदाम आहेत. सदरील आग ही सिमेंट व बिस्किट मालाच्या गोदामास लागल्याची प्राथमिक माहिती असून गंगाधाम चौकाच्या आसपासची वस्ती आहे, त्यामुळे गोडाऊनला आग लागल्याने या भागातील नागरिकांमध्ये गोंधळ उडालाय. दरम्यान किती नुकसान झाले अद्याप हे कळलेलं नाहीये, तर आग आटोक्यात आणण्यासाठी मात्र प्रयत्न केले जात आहेत. या दरम्यान लग्नाचा मंडप देखील गोडाऊन मध्ये असल्याने कापडाने चांगलाच पेट घेतला असून त्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं, त्यामुळेच आगीचे लोट मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. पुण्यातील गंगाधाम चौकालगत चिंतामणी कॉम्प्लेक्स मधील गोडाऊन मध्ये ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या ठिकाणी सुमारे विविध साहित्यांचे 20 गोडाऊन आहेत. अर्धा तासानंतर अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झाले असून सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही आग लागली होती.